नमस्कार। आज आपण सर्वात भारी असे मऊ लुसलुशीत सुगंधित अगदी कापसासारखेच असे उकडीच्या मोदकची रेसिपी बघणार आहोत। भरपूर कळीदार सुबक असे हे खायला तर अतिशय स्वादिष्ट मोदकची रेसिपी आहे। चला सुरुवात करूया। यासाठी एक वाटी नारळ, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा खसखस मिक्स ड्रायफ्रूट कट करून घेतलेत, 1 चमचा विलायची पावडर। तर 1 चमचा साजूक तूप कडेत गरम झालं की 1 मोठा चमचा खसखस त्यामध्ये फक्त 1 मिनिटभर अशी परतून घ्यायची। आणि आता यामध्ये ओला नारळ जो किसून घेतला आहे तो घालून घ्यायचा। 1 वाटीभर घेतलेला आहे, 1 नारळ होता मध्यम साईजचा, तो फोडून त्याचं पाटचं काढून असं बारीक किसून घेतला आहे। मिक्सरलाही वाटून घेऊ शकता। आता 2 मिनिट हा किस साजूक तुपामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये गूळ घालून घ्यायचा। तर 1 वाटी नारळाच्या किसाला 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे। गॅस मध्यमाच्यावर ठेवून हे सारण आपल्याला एकदम कोरडं होईपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा, एकसारखं असं परतून घेतल्यावर गूळ पूर्णपणे सारणामध्ये असा विरघळला जातो, पाणी होतं पूर्ण, ते पाणी आटेपर्यंत एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। खाली लागून नाही द्यायचं, त्यासाठी एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे। ज्यादा वेळ लागला जात नाही, लगेच सारण बनलं जातं। हे बघा, हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे सारण असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे आता मी 2 ते 3 मिनिट चांगलं असं सारण परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सारण असं कोरडं झालेलं आहे। आता शेवट आपल्याला मिक्स ड्रायफ्रूट जे कट करून घेतले ते घालून घ्यायचे आहेत। आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, नाही घातले तरी काही हरकत नाही। आणि पुन्हा आता 2 मिनिट चांगलं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर। आणि हे बघा, सारण आता पूर्णपणे कोरडं झालेलं आहे। आपलं सारण आता तयारच झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी आता यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची। हे बघा, आणि आता हे सारण झाल्यानंतर पूर्णपणे एका मोठ्या प्लेटीत लगेच काढून घ्यायचं आहे। कढईत नाही ठेवायचं, नाही तर ते कडक बनलं जातं, कढई गरम असते त्यामुळे। हे बघा, वाटीत सारण काढून घेतलं आहे, सारण थंड होतं आहे, तोपर्यंत उकड काढून घेऊया। तर उकड काढण्यासाठी एका मोठ्या भांड्यात किंवा कढई घ्यायची, 1 वाटी पाणी आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे, समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला। आणि 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे, तूप ज्यादा नाही घालायचं उकड घालताना। आणि आता गॅस मध्यमाच्यावर ठेवून उकड आणून घ्यायची याला। आता इथे मीठ नाही घालायचं, मीठ नंतर घालायचं आहे पीठ घातल्यानंतर। तर हे बघा, उकळ आलेले आहे, तांदळाचे पिठे घालून घेऊया। तर इथे 2 वाट्या तांदळाची पिठी वापरलेली आहे। ही तांदळाची पिठी बासमती मोगरा तुकडावाला जो तांदूळ आहे तो धुवून सुकवून आणि मग त्याची पिठी बनवून घेतले। 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅस केल्यानंतर ही उकड व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायची चांगले। हे बघा, आता ही उकड व्यवस्थित अशी एकत्र झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट वाफवून घ्यायचे। मस्त उकड तयार होते। हे बघा, आता झाकण ठेवूया आणि 10 मिनिट वाफवून घेऊया। 10 मिनिट झालेले आहे, झाकण काढूया। आणि आपली ही उकड छान अशी आता तयार झालेली आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे मळण्यासाठी। खूप छान या पद्धतीने असे उकड करून घेतल्यावर मोदक बनले जातात। फक्त चांगले असे वाफवून घ्यायचे आपल्याला ही उकड। आणि हे बघा, आता परातीमध्ये मी हे सगळं पीठ काढून घेतले आणि आधी वाटी घेतली, गरम आहे तर वाटीनेच आधी व्यवस्थित हे पीठ मी मळून घेते। असं ज्याच्या ज्या गुठळ्या असतील पिठाच्या त्या अशा वाटीने लगेच निघाल्या जात्या आणि गरम असतानाच मळायचं, म्हणजे पटकन मळलं जातं पीठ। हे बघा, हे असं आता हाताला सोसेल असं झालं की मग वाटी काढून घ्यायची, मग हाताने मळायचं आहे। आता थोडंसं कोमट झालेलं आहे पीठ, तर वाटी काढून घेऊया आणि हाताने मळूया। तर इथे पाण्याची गरज लागली तर थोडंसं नॉर्मल आपलं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखं असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघा, चांगलं रगडून। आणि जर पाण्याची गरज वाटली तर थोडासा असा पाण्याचा हात करून हे पीठ मळून घ्यायचं आहे। मला लागेल तसं मी हे पाणी घेऊन बरोबर असं मऊ पीठ मळून घेणार आहे। हे बघा, खूप छान अशी पिठी बनलेली आहे। आता मी इथे थोडंसं पाणी घेते, थोडी पाण्याची गरज आहे, थोडंसं घट्टसर पीठ वाटतं आहे। तर हे बघा, थोडंसं मळायला ज्यादा वेळ द्यायचा म्हणजे पीठ छान होतं। आणि हे बघा, पाणी घेतलेलं आहे, असं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन मऊ पीठ मळून घ्यायचं आहे।
आणि चांगलं असं एकदम मऊच पीठ करायचं आहे. त्यामुळे जी मोदकासाठी पारी बनवली जाईल ती खूप छान पातळ आणि मस्त नचीर जाता बनली जाते, त्यामुळं पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मळतानाही तुपाचा मी वापर केलेला नाही आहे. हे बघा, इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे एकदम मऊ असं. हे बघा, तरी पण लास्टला बघायचा एक गोळा घेऊन असा हातावर असा गोल करून घ्यायचा आहे आणि थोडासा असा दाब देऊन बघायचा आहे. साईडला अशा चिरा गेल्या तर पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि चिरा नाही गेल्या तर आपलं पीठ तयार आहे समजून घ्यायचं. तर हे बघा, खूप मस्त असं हे आपलं पीठ तयार आहे, अजिबात चीर गेलेली नाही. चला आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर मोदक बनवण्यासाठी पीठ तयार सारण थंड झालं आहे. आता कोरडी पिठी पण घेतलेली आहे. थोडंसं आपल्याला तांदळाचंच कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि असा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. ज्यादा मोठा पण नाही घ्यायचा, नाही तर खूप मोठा मोदक बनेल. हे बघा, असं गोल फिरून थोडं चपटं करून घ्यायचं आहे असं हातावर दाब देऊन आणि कोरडं पीठ लावून अंगठ्याच्या साह्याने बरोबर अशी गोल पारी बनवून घ्यायची वाटीसारखी. भरपूर पातळ बनली जाते, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी पिठीची उकड झाल्यामुळे पारी तुम्ही बघू शकता, हवी तशी आपल्याला पातळ बनवता येते. एकदम पण पातळ नाही बनवायची, मापात अशी ज्यादा पातळ पण नाही आणि ज्यादा जाड पण नाही. हे बघा, मध्यभागी थोडंसं मी जाड ठेवलं आणि साईडला एकदम पातळ बनवून घेतले. आता सारण भरून घेऊया. तर इथे मी सर्वात पहिलं सारण भरून घेतलं आहे आणि मग कळी बनवून घेणार आहे. तर कळी बनवण्यासाठी ह्या 3 बोटाचा वापर करायचा आहे. हलकंसं थोडंसं मागं खेचून चिमटीत पकडून अशी कळी बनवून घ्यायची. हे बघा, लगेच कळी चिकटली जाते. आता इथे कोरडं पीठ वापरलं आहे तर कोरडं पीठामुळे अशी कळी पटकन चिकटली जाते. तूप जर वापरलं तर लगेच अशी ही कळी पकडली जात नाही, सुटते अशी, व्यवस्थित चिकटली जात नाही. आणि कोरडे पिठीमुळे हे बघा अशी चिकटली जाते. तर त्यामुळे कोरडं पीठ लावून अशा कळ्या बनवून घ्यायच्या खूप छान. तुम्ही बघू शकता, हव्या तेवढ्या जवळ आपण ह्या कळ्या करून घेऊ शकतो. अगदी सुबक मस्त हा मोदक आपला तयार झालेला आहे. त्यासाठी उकड छान बनवून घ्यायची, म्हणजे मोदक पण मस्त बनला जातो. आणि हलक्या हाताने अगदी गोल गोल फिरून आपल्याला मोदकाचं वरचं तोंड पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. बघा, असं एकदम हलक्या हाताने, कळ्या मोडल्या नाही पाहिजे अशा. हे बघा, खालून असं गोल हाताने फिरून घ्यायचं आहे, वरती पण हलक्या हाताने गोल फिरवत फिरवत बरोबर मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि असं तोंड पूर्ण बंद करून थोडंसं टोक असं वर घ्यायचं. आपला मोदक मस्त कळीचा असा सुबकसा तयार झालेला आहे. हे बघा, आता इथे आपण आधी सारण बनवून घेतलं होतं आणि जर कळी अशी मोडली तर चमच्याच्या दांड्याने असं थोडासा आकार देऊन घ्यायचा. खूप छान डिझाईन बनली जाते. हे बघा, असं सोपी पद्धत आहे, झटपट पण होतात आणि करायलाही सोपे आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता इथे आपला हा मोदक तयार आहे. आता दुसरा मोदक दाखवते मी तुम्हाला. आपण पहिलं सारण भरलं होतं, सारण भरून कळी बनवून घेतली होती. आणि तुम्ही बघू शकता पारी करायला किती सोपी आहे, एकदम मस्त अशी वाटीसारखी पातळ बनली जाते. हे बघा, हे बघा, समजल्या बोटाने थोडं सरकून चिमटीत पकडून अशा कळ्या बनवून घ्यायच्यात. हे बघा, हव्या तेवढ्या जवळ तुम्ही बनवून घेऊ शकता. झटपट मोदक बनला जातो, नक्की ट्राय करा, खूप छान बनले जातात. आणि हे बघा, आता इथे आपल्याला सारण भरून घ्यायचं. हे असेही तुम्ही बनवू शकतात आणि पहिलं आपण सारण भरून आधी बनवले तसे बनवू शकतात. दोन्ही सोपे आहे, जसे आवडेल तसे तुम्ही करून घेऊ शकता. हलक्या हाताने गोल फिरून मोदकाचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपले हे मोदक या पद्धतीने मी सर्व तयार करून घेते. हे बघा, छान असा मोदक तयार झालेला आहे आणि इथे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहे. हे बघा, आता आपल्याला करंजी बनवायची आहे. तर करंजी बनवण्यासाठी मोदकासारखीच एक वाटी केली, थोडासा असा दिव्यासारखा आकार देऊन घेतला, मधोमध असं सारण भरून घ्यायचं आहे आणि दोन्ही तोंड असे बंद करून अशी मोड देऊन घ्यायची. हे बघा, आता पूर्णपणे कडा अशा बंद करून घ्यायच्या चांगल्या. हे बघा, तर कडा अशा बंद झाल्या, थोडी डिझाईन म्हणून अशी साईडने अंगठ्याने अशी मोठ देऊन घ्यायची. एक टोक वर करून घेतलं की बरोबर एक टोक खाली राहतं ते पण असं वर करत जायचं, आपोआप मस्त डिझाईन बनली जाते. हे बघा, अशी
हलकसं एक टोक असतं ते बरोबर फक्त वर मुडपत जायचं. हे बघा अंगठ्याने खूप छान बनले जाते. हे बघा आणि करंजी आपली खूप छान झालेली आहे. नक्की ट्राय करा. 11 मोदक आणि एक आपण ही करंजी बनवलेली आहे मस्त अशी. चला आता आपण वाफवून घेऊया मोदकाला. हे बघा तर वाफवण्यासाठी मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यात चाळण ठेवायचे. हे बघा अशी. आणि मोदक ठेवताना वाटीत मी पाणी घेतलं आहे. चाळणीला तेल या तूप लावायची गरज नाही. असं पाण्यात थोडासा मोदक बुडवायचा आणि चाळणीत ठेवायचा म्हणजे खाली चिकटला पण जात नाही आणि एकदम मऊ असा हा मोदक उकडला जातो. पार असा 4-5 तास जरी आपण ठेवला तरी तो एकदम मऊ लुसलुशीत असा मस्त मोदक राहतो. तर यासाठी मी पाण्यात असं बुडवून मोदक असा चाळणीत ठेवला आहे. आणि थोडीशी डिझाईन म्हणून कलरसाठी केसरच्या काड्या घेतलेल्या आहे. ऑप्शनल आहे. असेच तुम्ही असे वाफवून घेऊ शकता. झाकण ठेवूया आणि 10-12 मिनटं चांगले हे मोदक मी वाफवून घेतले. 12 मिनटं झालेले आहे. आपले मोदक तयार आहे. ओला हात करायचा आहे. असा मोदकाला लावून बघायचा आहे. चिकट नाही लागलं म्हणजे आपले मोदक वाफून झाले समजून घ्यायचे. तर इथे मोदक तयार आहे. काढून घेऊया. हे बघा खूप छान बनलेले आहे. खूप मऊ बनलेले आहे आणि खायला तर खूप स्वादिष्ट. बासमती मोगरा सुगंधित असा तांदूळ वापरलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेम या पद्धतीने रेसिपी फॉलो करून हे मोदक बनवून बघा. खूप मस्त होतील. छान झालेले आहे. चवीलाही खूप मस्त आहे. तुम्हाला एक फोडूनही दाखवते. हे बघा एकदम हलक्या हाताने फोडला आहे. पटकन असा फुटला आहे. मऊ झालेला आहे. हे बघा खूप छान असा. यामध्ये असं साजूक तुपाची धार टाकून घ्यायची. गरमागरम मोदक साजूक तूप एकदा खाऊन बघा. खूप छान लागला जातो. हे बघा धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.